एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। जबर मारहाण केलेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू। सविस्तर वृत्त असे, दिनांक 8 एप्रिल रोजी सापडलेला मोबाईल परत देण्यासाठी गेलेल्या 30 वर्षीय युवकास बेदम मारहाणीचा प्रकार घडला होता। त्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना दिनांक 23 एप्रिल रविवार रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले। या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत नितीन गणपत जाधव वय वर्ष 30 यास एक मोबाईल सापडला होता। हा मोबाईल घेण्यासाठी आलेल्या निलेश दिनकर ठोके वय वर्ष 33 कामटवाडे व त्याचा साथीदार प्रसाद शिरीषमुळे व अन्य एका साथीदाराने त्यास जबर मारहाण केली होती। तर मारहाणीदरम्यान तू माझ्या पत्नीस फोन का करतो या कारणाहून लोखंडी रॉडच्या सहाय्याने मारहाण केली होती। या मारहाणीत जखमी नितीन गणपत जाधव यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचार घेत असताना 23 एप्रिल रोजी रविवारी दिनांक त्याची प्राणज्योत मालवली। या प्रकरणी मयत नितीन जाधव यांचे वडील गणपत जाधव यांच्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात जबर मारहाणीचा तसेच खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर अधिक तपास करत आहेत। एसपीएन न्यूजसाठी कार्यकारी संपादक केदार काळे, कार्यकारी संपादक शिवाजी अडांगळे, विशेष प्रतिनिधी सुनील अडांगळे, तंत्रप्रतिनिधी अंकुश शेवाळे यांसह मी शशिकांत निर्मळ, एसपीएन न्यूज नाशिक। धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।